करा न्यूज दिलेलं म्हणजे तुम्हाला आमच्या डेली अपडेट्स येत राहतील सांगली जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी सात वाजेपर्यंत नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामुळे आज तागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहाशे एक्केचाळीस वर पोहोचली आहे त्यापैकी तीनशे चार रुग्ण उपचाराखाली आहेत आज अखेर मृत झालेल्या रुग्णांची संख्या एकोणीस आहे पॉझिटिव्ह पैकी अकरा रुग्ण चिंताजनक आहेत आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तेरा आहे आजचेण्याजेरचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण चारशे अडुसष्ट पैकी सहा आहेत आजचेण्याजेरचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण सासष्ट पैकी एक आहेत आज अन्याजखेरचे मणपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण अठ्ठ्याण्णव पैकी दोन आहेत तालुका पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटपाडी तालुक्यामध्ये अठ्ठावन्न रुग्ण जत तालुका नव्वद रुग्ण कडेगाव तालुक्यामध्ये एकतीस रुग्ण कवटे महांकाळ तालुका वीस रुग्ण खानापूर तालुक्यात सत्तावीस रुग्ण मिरज तालुका तीस रुग्ण पलूस तालुक्यामध्ये पंचावन्न रुग्ण शिराळा तालुक्यात एकशे तासगाव तालुक्यामध्ये मनपा क्षेत्रात शंभर रुग्णांची नोंद आहे आज नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामध्ये सोनी तालुका मिरज येथील बावन्न वर्षाचा पुरुष बुधगाव तालुका मिरज येथील बेचाळीस वर्षाचा पुरुष कोकळी तालुका कवटे महांकाळ येथील चार व्यक्ती पलुस येथील पंच्याण्णव वर्षीय महिला सांगली मनपा कार्यक्षेत्रातील दोन व्यक्ती यामध्ये शिंदेमाळा येथील साठ वर्षाचा सा पुरुष आणि बुरुडगल्ली येथील त्र्याहत्तर वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे मनपा कार्यक्षेत्रातील मिरज माने प्लॉट येथील ऐंशी वर्षाची महिला आणि मनपा कार्यक्षेत्रातील मिरज सुंदरनगर येथील अष्ट्याहत्तर वर्षाच्या महिला या दोघींचा मृत्यू झाला आहे पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अकरा रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत त्यामध्ये जुना बुदगाव रोड येथील पासष्ट वर्षाचा पुरुष आणि शिरोळ येथील सत्तेचाळीस वर्षाचा पुरुष ऑक्सिजनवर आहेत कानकात्रेवाडी तालुका आटपाडी येथील अठ्ठेचाळीस वर्षाचा पुरुष मिरज येथील त्र्याहत्तर वर्षाचा पुरुष शिरोळ कोल्हापूर येथील चोपन्न वर्षाचा पुरुष येळापूर तालुका शिराळा येथील अडतीस वर्षाचा पुरुष दरबडीचे येथील अठ्ठावीस वर्षीय पुरुष उमदी तालुका जत येथील चाळीस वर्षाचा पुरुष जत येथील बत्तीस वर्षाचा पुरुष तर कर्नाळ येथील छत्तीस वर्षाचा पुरुष नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहेत तसेच वेंकोजीवाडी शिपूर मिरज येथील त्र्याहत्तर वर्षाचा पुरुष देखील नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला आहे आज तेरा रुग्ण कोरोनामुक्त झालेत परराज्यातील आणि परजिल्ह्यातील रुग्ण त्यामध्ये आज तागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्रेपन्न असून सदतीस रुग्ण उपचाराखाली आहेत आज अखेर मृत झालेल्या रुग्णांची संख्या बारा आहे आज चार रुग्ण कोरोनामुक्त झालेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके आणि जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे